विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन मोठं व्हावं हे स्वप्न लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उराशी बाळगलं. गव्हाण पंचक्रोशीत विद्यार्थ्यांना शिकत असताना कुठल्याही पद्धतीची कमतरता त्यांना भासू नये यासाठी गेली अनेक दशकं श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी हे कार्य सुरूच ठेवले. आपल्या पंचक्रोशीतील नेत्यांचा जरी आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तरी आपण नक्कीच यशस्वी व्हाल असं मत पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांनी व्यक्त केलं. न्हावेखाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यालयात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी उल्वे नोड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत वया वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाला पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत शेठ भोईर, उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, भाजपचे उल्वानोळ उपाध्यक्ष सी एल ठाकूर, ग्रामपंचायतीचे सदस्य सागर शेठ ठाकूर, तालुका सरचिटणीस जयवंत देशमुख, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश कडू, माजी ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वाहतूक सेल संघटना उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, न्यू इंग्लिश स्कूल न्हावेचे मुख्याध्यापक प्रमोद कोळी, सुहास भगत, सदाशिव ठाकूर, माजी सदस्य मंजुषा ठाकूर, राम मोकल, अरुण मोकल, श्रीधर मोकल, अनंता ठाकूर, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. आज आपल्याला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप केलं जातं आणि तो कार्यक्रम साजरा करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होत असतो. तर विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जातात तेव्हा त्यांचे गुरु हे शिक्षक असतात आणि घरातले गुरु हे आपले आईवडील असतात. छोटे मुलं आहेत तरीसुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना मला एक सांगत वाटतं की आपल्याला जेव्हा आपल्याला आपल्या हातात जेव्हा वही येते त्या वहीवर जो नाव असतो तो जरी तुम्ही वाचलात आणि तो लक्षात ठेवलात की आपल्याला ही कोणाची वही आहे त्या वहीवरच्या नेत्यांचे म्हणजे जे नाव आहेत किंवा फोटो असतात त्यांचा जरी तुम्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवलात आणि त्यानुसार अभ्यास केलात तर नक्कीच आपलं कल्याण होईल एवढंच मला सांगायचं वाटतं. आता रामशेठ ठाकूरचे गरिबीमध्ये शिक्षण घेतलं ते आणि इथं नाही गेले कुठं साताऱ्याला गेले 250-300 किलोमीटर लांब गेले आणि तिथं त्यांनी कमो आणि शिका योजनेखाली कमो आणि शिका म्हणजे काय सुरुवातीच्या काळामध्ये आता डायरेक्ट गाड्या येतात गंपळे येतात दामरेची आणि मग तो रस्ता तयार होतो. पहिल्याला कसा पहिले 4 नंबर खडी टाकायचो रस्त्यावर त्याच्यावर ना चालत जायला लागायचं त्यांच्या गाड्या आहेत त्यांना त्या गाडी रस्त्यातनं जायला लागायचं. तर अशा पद्धतीनं तिथे त्यांनी काम गरिबीमध्ये केलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. व्यवसायामध्ये गेले शिक्षक होते ते व्यवसायामध्ये गेले राजकारणामध्ये गेले 2 वेळ खासदार झाले आणि आपल्या गावातला माणूस 2 वेळेला खासदार होतो तर त्याचा अभिमान आपला सर्वांना असला पाहिजे. आज 28 वर्ष झाल्या आपण गरीब गरजू लोकांना मोफत वह्या पुस्तक वाटप धनवेश वाटप करतो यामध्ये त्याचा एकच उद्देश असतो का मी ज्या पद्धतीत शिकलो त्या पद्धतीत हा न्हावेखाडीचा रायगडचा विद्यार्थी शिकायला नाही पाहिजे. म्हणून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना जे मोफत वह्या पुस्तक वाटप करतो. माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे जरी रामशेठ ठाकूर साहेबांचा जन्म इथं झाला असला तरी त्या आज सर्व महाराष्ट्राला परिचित आहे की दानशूर व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय रामशेठ ठाकूर यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक अशी कामं केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्थेला आज जवळजवळ 100 कोटीच्या वरती त्यांनी देणगी दिलेली आहे. साधा 2-3 महिने मागं ग्रामपंचायतला एवढा अडचण आली पाण्याची तर पाणी पुरवत नव्हतं 2-4 महिने सरपंचाला पण 2-4 टँकर पाठवायचं पुरत नसत. साहेबांना मी फोन केला साहेबांना दिवसाला 2 टँकर पाठवले कधी साहेब विचारलं कुठल्या पक्षाचे आहेत म्हणून
सर्व पक्षासाठी त्यांना त्यांचं पाणी घ्या, काय घ्या, लागेल ते घ्या, पण एकत्र या, नावाकडे एकत्र आली पाहिजे. आणि ज्या वयाच्या आहेत साहेबांच्या ज्या आता देतात तुम्हाला, त्या वया व्यवस्थित वापरले पाहिजे, त्यांना अभ्यास झाला पाहिजे, तुम्ही घडले पाहिजे, शाळेचं नाव लौकिक झालं पाहिजे. कारण साहेबांचं गाव आहे, कोणाचा? रामशेठ ठाकूर साहेबांचं.